किल्ले रायगडावर रविवारी संध्याकाळी ढग फुटीप्रमाणे पाऊस कोसळल्यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते, तर बुरुज आणि कड्यांवरून अक्षरशः धबधब्याप्रमाणे पावसाचे पाणी वाहिले. ही भयानक परिस्थिती किल्ले रायगडाच्या महादरवाजा परिसरात निर्माण झाली होती. यावेळी मोठ्या संख्येत पर्यटक शिवप्रेमी रायगडावर होते. अनेक पर्यटक या दरम्यान तारेवरची कसरत करत वाहत्या पाण्यात अडकून पडले. दरम्यान पावसाचे स्वरूप लक्षात घेता 8 जुलै पासून रायगड किल्ला पर्यटकांकरिता बंद करण्यात आलेला आहे. रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा मार्ग बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आला आहे. यासाठी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. तसेच सद्यस्थितीत किल्ले रायगडावर असलेले पर्यटक यांना रोपवेने गड उतार करण्यात येत आहे. रोपवे प्रशासनाकडून रोपवेने किल्ल्यावर जाण्यासाठी बंद करण्यात आला आहे.